कशी दिसते साडी चंद्रे तुझ्या लाल रंग शोभून ना दिसतो खरा होन मग काय तर काय तुमचं तर काहीतरीच असते आवत तर पिक्चर के हिरोईन पेक्षा ना सुंदर ना दिसते तुम्ही काही चावळता मला लाज वाटते आता तुला काची लाज वाटते व तुम्ही माझं एवढं कौतुक करीता ना म्हणून अव तुझा कौतुक करावा तेवढा कमीच आहे ना चिंद्री तुम्ही काय बी सांग अव तुझा कौतुक करावा ना तेवढा कमीच ना होतय एवढी ना सुंदर आहे चिंद्री काय बी चावळता तुम्ही अव तुला काय सांगत तू एवढी सुंदर दिसतेस का सिनेमातला हिरोईन तुझ्या समोर फिक्या ना पडतील एवढी सुंदर आहे मी मग काय तर काय अव एवढी सुंदर आहेस ना तू का ते पडद्यावरच्या हिरोईन आहेत ना तुमची त्या फिक्या पडतील तुझ्या समोर अव चेंद्रे तुमचं तर काहीतरी तुला एक सांगू चेंद्रे तू कोणत्या जन्माचा पुण्य केला तू माझ्या आयुष्यात बायको म्हणून आलीस अहो तुम्हाला माहित आहे का तुमचा स्वभाव निर्मळ आहे म्हणून मला तुम्ही फार आवडता पण तुला सांगू चेंद्रे आयुष्यभर 7 दिवस बरावा आयुष्यभरच मला तर 7 जन्म साथ द्यायची आहे खरा हो खरा हो मग आता पुढे काय होईल आता पुढे काय होईल काय होईल चिंद्रे हे पाय रे पुरा ह्या असा चेंडी जर लाजून पडला मग पुढे ह्या कसा तुम्हाला तुम्हाला झाला असेल तर मग लिहून कळव जास बरार दादा डॉक्टर निपत दिले आता पळत पळत पाहतो पेजच नको नाही रे काय आता तिचा सांगतोस नखनक जे ती पेवी आग्रह करते तो का तिच्याने का थोडा जर त्रास होतो आता एवढा लोक पेतो काय मग काय ते नतीच्या मूत्रांचा काय करा असा तो रोगच आहे काय करतो रे बाबा रे आईस कोण गेले रे बाबा हळदीला गेले हळदीला कामा नाही कुठल्या काय याच्या हळदीला कुठल्या का त्याच्या हळदीला जटून भाऊ त्या अर्धा तिकीट झालाय ना तटून या आवाज घरी नाही थांबता बरोबर दादा ती कुठे घरी राहतो एक वरत नाही ना सोडस वरत येणलच नाही गेलो दादा काय मानाने बोलवत्या गावाचा पाटील काय करतो मला एक सांगायचं अहो मी काय सांगतो काय सांगतेस आज ना दादा आपल्याला जागा मोजून देणार आहेत घरकुलाची तर मग तुम्ही लवकर येता का कामावरून अहो त्याला खूप मामा उठला पडला पेठलं जात मी त्याला विचारन की मामा दुपारून सुट्टी पाहिजे दिली तर येईन ना मी अहो देतील नको तात्या त्यांच्या सारखा गावात माणूस नाही लखू मामा सांग हे पाय जावाय घरकुल बहान चाल तर इटा माझ्याकडून तुम्हाला देईन तुम्हाला सांगू आपण यांना जाम कष्ट करू उन्हा तानात काम करू पण आपलं जे घरकुल आहे ना त्याला आपण सपनातलं घरकुल करू चिंद्रे तुला मी सांगतो आपण असा गावात घर बांधू का एकदा माणसा घरात घुसली ना तर तिला घरातून बाहेर निघायला मन वाटला नाही पाहिजे तुला सांगतो मी काय सांगतो हे पा आपण यांना एक बैठक रूम करू एक स्वयंपाकाचे रूम करू स्वयंपाकाचे रूम मला पाहिजेत आणि 2 झोपायच्या रूम करू चिंद्रे तू जसा सांगशील ना तसं आपण घर बांधू बरोबर आता आपण वरती कवलं टाकायची का पत्र टाकायची आपण जर कवळा टाकली ना तर दरवर्षी अहो त्या चाळायला लागत आहे मी सांगून ना शिमिटाचं पत्र टाकू अहो त्यांना जाम गरम होत
मग स्टीलचं पत्र टाकलं तर कसं होईल? त्यांना धगवते नोकर. मग तुला सांगू ना, डायरेक्ट सिलॅबस टाकू. अगं घरकुलाच्या पैशात सिलॅबचा खर्च निघणार आहे का? तुम्ही खर्च कमी करा. अव चेंद्रे, अजून घरकुलाचं पैसा पण नाही आलं तर तू खर्चाची गोष्ट चावळते. अव चेंद्रे, अव मग आज ना घरी लवकर येजास, मी तुमच्यासाठी काहीतरी गोडधोड करते. तू काय गोडधोड बनवणार आहेस? तुम्ही या तर मग आल्यावर बघा. बर मग मी येऊ चेंद्रे. जपून जाजोस. ऐकलाय पोरग्या हो, नवरा येडा असवा धडा, काळा असवा गोरा, त्याच्यावर प्रेम करत राजसा. नवरा कामाहून घरी आला ना तर त्याच्या संग दोन शब्द गोड बोलत जा. म्हणजे कसं, त्याचा जो दिवसभरचा थकवा असताय ना सगळा निघून जाते. तुम्ही तुमच्या नवऱ्या संग गोड बोलता ना, बोलत असं तर मला लिहून कळव जास. चेंद्रे आव. मी काय सांगतो मामा? काय जावंय? मला दुपारून सुट्टी ना पाहिजे होती. काय काम आहे? ते गंग्या मामा आहे, ते मला ना घरकुलाला जागा मोजून देते असा. पण जावाय ते काम उद्या जर केला तर नाही चालणार. मला तर माहिती ना गंग्या मामा कसं काय, इसरून जाईल. हे महत्वाचं काम आहे मामा. जावाई असा राहून द्यास, आज ना मी कंट्रोल करतो तुझ्यासाठी. कंट्रोल म्हणजे तिथं जायचं कंट्रोल करतो बा असा. येऊ मामा. ये जास पण जावाय. जमला जर लवकर या, जमला ये जास. मग येळाची वेळ भेटला तर मग मी जाईल पेठाला. चालेल येऊ मग मामा. या मग. लखुदाजी थांबा 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 तर जरा. काय दाजी? हा ना मी सांगतो, त्या कालदीचा ना जाऊन त्या मनावर नको घ्यायजास. आणि हे आजकीचा आणि माझा घरकुलाचा जरा काहीतरी विचार कर जोस असा, तर मी तुला मग सांगतो. पाय दाजी, आता तुमचे करता मी ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगमध्ये शब्द टाकू तुम्ही, पण त्या घराचं काम होईल का नाही ह्याची मी गॅरंटी घेत नाही. समजला? नाही पाय रे आजक्या, आता लखुदाजी सरपंच म्हणून गावचं करतं सारतं तुम्हीच ना. वाटला काही बुचक्या समजत ते हेतला कळे ना बोलेल. मग तुम्ही पाटला सोबत दारू प्यायला बसत आहात, मला घोडला होता. तुमचं काम आडलं होता तर मला सांगता घरकुलाचं काम. त्या पाय लखुदाजी पोरच त्या बोलला असेल जाऊन दे ना, त्याचा आवडा नको मनावर घेर जोस, पण आवडा पाहजोस आमचा न राजक्या काहीतरी करून. ठीक आहे पाय. हा ना थांबा थांबा, आता कुठे जाता तुम्ही? आता जातोय हर्सुल. मामा आज तर तुम्ही मोठी गाडी आणलीस, मामा जेवढं हर्सुलात नेऊन सोडत असत. पाय हर्सुल तुम्हाला नेतोय सोडतोय, पण ह्या माझे खड दारू साठी पैसे मागायला भेगाल. नाही मागते ना राजक्या, चल बस लोकर. कोकडं गेलतास? अव नाही हो हेठच ना हो तू दादा. हात पिऊन आला? नाही ना पिएल पदू पेले, पण थोडीशीच पेले. आठ जावई येणार आणि तू पिऊन आलात? नाही व मी जावायला नाही समजून देणार. चेंद्रे तू आलीस जावाय. ते भट्टीवर गेला आहेत का? मालू भट्टीवर गेलाय? कदवाशेक येईल ते मालू बी नाही माहित. नाही चल मग घरी चल, आपण स्वयंपाकाचं बघू.